पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची सध्या देशात सर्वत्र चर्चा आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील एका शाळेनं श्रमदानातून फक्त शाळेचा परिसरच स्वच्छ केला नाही तर या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ खत प्रकल्पही तयार केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातलं घुग्गुस हे अतिप्रदूषित शहरांमध्ये गणलं जातं. मात्र या शहरातल्या प्रियदर्शिनी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शहराला स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिलाय. केवळ आपली शाळा स्वच्छ करूनच इथले विद्यार्थी थांबले नाहीत तर याही पुढे जात या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या कचऱ्यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा केलाय. रोजची प्रार्थना झाली की हे विद्यार्थी परिसरातील कचरा गोळा करतात, त्यातला प्लास्टिक ओला आणि सुका कचरा वेगळा करतात आणि त्यानंतर यातील ओला आणि सुका कचरा जातो थेट गांडूळ खत निर्मितीसाठी. खत निर्मिती झाल्यानंतर त्याची पॅकिंग केली जाते. जो ओला कचरा असेल तो ओला कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये जातो आणि जो सुखा कचरा असेल तो त्या डस्टबिन मध्ये जातो आणि त्या डस्टबिन द्वारे मग इकडे आम्ही एक असं एक टाकं बनवलंय सिमेंटचं, त्या टाकेमध्ये तो दररोजचा कचरा येतो आणि तिथे साठा तो असा तयार होतो. शहरात नुकत्याच झालेल्या कृषी प्रदर्शनात प्रियदर्शिनीच्या विद्यार्थिनींनी तब्बल 10,000 रुपयांचं खत विकून या प्रकल्पासाठी लागलेलं भांडवल वसूल केलंय. मात्र आता ही एक सवय म्हणून शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरातल्या लोकांमध्येही रुजण्यास सुरुवात झालीय. आमचं पाहून आमच्या शाळेतील बरेचसे शिक्षकांनी आणि आमच्या शाळेतल्या मुलींनी स्वतःच्या घरी सुद्धा छोट्या छोट्या मडक्यांमध्ये गांडूळ खत तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आमचं पाहून गावातील 5-6 प्रतिष्ठित लोकांनी सुद्धा अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या शेतामध्ये सुरू केला आहे. नेहमी छोटे मोठ्यांचं अनुकरण करत असतात, मात्र प्रियदर्शिनीच्या विद्यार्थ्यांचा हा खताचा प्रकल्प इतका प्रसिद्ध झालाय की आता परिसरातील शेतकऱ्यांनीही या चिमुकल्यांचं अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.